होय, माझं गाव बदलत आहे. चिंचखेडे चाळीसगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या संवेदनशील गाव म्हणून चिंचखेडे ओळखले जाते. इथल्या अनेक सुपुत्रांनी आपल्या अभ्यासू व्यक्तिमत्वाची चुणूक दाखवली आहे. अशी बेरीज असताना गाव विकासाची मात्र वजाबाकीच होती. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी ही वजाबाकी पुसताना विकास निधीचा गुणाकार केला. यामुळे चिंचखेडे गावाचा चेहरा मोहराच बदलला. आमच्या गावाला काँक्रीटीकरण दिलं, परत ब्लॉक दिला. चिंतामण नत्तू पाटील हे जुने कार्यकर्ते होते बीजेपीचे, यांच्या काळानं 25 लाखाचा सभामंडप दिला आहे. परत आमच्या गावासाठी व्यायाम शाळा दिली, परत दिवे दिलेले आमच्या मेन रस्त्याला. परत लोक पोरं व्यायाम करायला जायचं, त्यांना बरंच प्रॉब्लेम यायचा. परत आमच्या गावाला व्यायाम शाळा दिलेली आहे, काँक्रीटीकरण दिलं. परत पाणी पुरवठ्यात आमच्या गावाला वारंवार पाईपलाईन लीक व्हायची, त्याच्यासाठी आमच्या गावासाठी निधी दिला. पाण्याची टाकी झाली, सुशोभीकरण झालं, परत टॉयलेट वगैरे दिले, परत जिल्हा परिषद शाळा दिले, भरपूर कामं दिले दादाने. गावाला हनुमान मंदिरांमुळे अध्यात्माचा वारसा मिळाला आहे. येथील तरुणाईला शेतीत राबायला आवडते. आमदार मंगेश दादा चव्हाण यांनी चिंचखेड्याच्या विकासाला चालना देताना प्रगतीचा मार्गही प्रशस्त केला आहे. दडपिंपरी ते देवळी रस्त्याची सुधारणा 2,50,00,000 रुपये, व्यायामशाळा बांधकाम 15 लाख रुपये. तर मंगेश दादांनी आमच्यासाठी व्यायाम करण्याला जिम वगैरे बांधून दिलेली. दादा त्यांनी भरपूर काही कामं वगैरे चिंचखेड गावात केलेले. त्यानंतर आता काँक्रीटीकरण आलेले, पाणी पुरवठ्यासाठी टाकी बांधून दिली. त्यानंतर आता मंगल कार्यालय वगैरेचं काम चालू आहे. त्यानंतर आमचं एवढं मुलं वगैरे व्यायाम करायला रोडावरती करायचे. दादा त्यांनी थोडं आता जिम वगैरे बांधून दिली. चिंचखेडे उंबरखेडे रस्त्यावर पाईपलाईन मोरी बांधकाम 15 लाख रुपये, टेवर ब्लॉक बसवणे 10 लाख रुपये, मुख्य रस्त्यालगत पथदिवे बसवणे 10 लाख रुपये, रस्ता सुधारणा करणे 10 लाख रुपये. बळवंत प्रताप पाटील यांच्या घरापासून ते भगवान गारुडी यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीटीकरण 5 लाख रुपये, व्यायामशाळा बांधकाम 15 लाख रुपये आदी कामांसाठी निधी मंजूर झाल्याने ही सर्व कामे पूर्ण झाली आहेत. 496 शेतकऱ्यांच्या बँक खात्यात 85,91,890 रुपये दुष्काळी अनुदान म्हणून जमा झाले आहे. चिंचखेडे पाणी पुरवठा योजना 44,17,000 रुपये, तलाठी कार्यालय बांधकाम 15 लाख रुपये आदी विकास कामांसाठी निधी मंजूर झाला असून ही कामे वेगाने पूर्ण केली जात आहेत. चिंचखेडे येथून 612 कोटी रुपये खर्च असणारा वरखेडे लोंढे धरणावरून बंदिस्त कालव्याचे काम प्रगतीपथावर आहे. या माध्यमातून गाव सुजलाम सुफलाम होणार आहे. मंगेश दादांनी गावासाठी भरपूर काही कामं केले, सभामंडप दिला, व्यायामशाळा दिली, गट्टू काँक्रीटीकरण, सगळं ब्लॉक वगैरे, पाणी पुरवठा योजना, सगळं काही चांगलं लाभवतोय. चिंचखेड्यात झालेल्या विकास कामांमुळेच ग्रामस्थांनी पुन्हा आमदार मंगेश दादा चव्हाणच असा नारा दिला आहे. म्हणून गावकरी म्हणतात, कहो दिल से मंगेश दादा आमदार फिर से. शेर दिल असा दमदार आहे आमचा आमदार.